तर सरकारचा नवा जी आर जरांगेंना सुपूर्त करण्यात आलेला आहे. सरकारचा नवा जी आर एबीपी माझाच्या हाती लागलाय आणि हाच जी आर काल मनोज जरांगे यांना सुपूर्त करण्यात आलाय. ज्या जी आर मध्ये सगळ्या सोयऱ्यांच्या मागणीचा उल्लेख आहे, ती मागणी मान्य झाल्याचा उल्लेख आहे आणि हाच जी आर हाती आल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते आपलं उपोषण सोडतील. अध्यादेशाची प्रत सध्या आपण पाहतोय. सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलेली होती आणि ती मागणी आता मान्य झालेली आहे. तर जरांगेंच्या मागण्यासंदर्भात सरकारकडून शासन निर्णय आणि अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या पूर्ततेची कागदपत्र एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत. सगळ्या सोयऱ्यांसाठी केलेल्या मागणीसाठी शासन अध्यादेश जारी करण्यात आलाय आणि जरांगेंची ती मागणी मान्य झालेली आहे आणि ही मागणी मान्य झाल्यानंतर आता जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अल्पेश, थोड्याच वेळात विजयी सभा होणार आहे जरांगेंची, मुख्यमंत्री देखील पोहोचणार आहेत, प्रतीक्षा आहे या सगळ्याची, काय वातावरण आहे, काय माहोल आहे तिथे?